हॅलो मंडळी, तर आपण आता पोचलो आहोत कराटेश्वर मंदिराजवळ. पण त्याआधी तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवते. अतिशय सुंदर आणि नयनरम्य असा हा मंदिराचा परिसर आहे. समोर तुम्ही जयगड समुद्र बघू शकता. आता इथे आपण बघत आहोत प्राचीन औदुंबर वृक्ष. आता इथून आपण समुद्रही अगदी स्पष्ट बघू शकतो. खूप सुंदर असं मंदिराचा परिसर आहे. मंडळी, जर तुम्ही जयगडमध्ये येत आहात तर हायली रिकमेंडेड की या मंदिराला नक्की भेट द्या. हा जो ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या गोमुखाकडे जात आहेत असं म्हणतात की या गोमुखातून अखंड पाण्याचा झरा चालू असतो, वाहत असतो. सॉरी, अखंड पाण्याचा झरा वाहत असतो 12 महिने. आता आपण गोमुखाजवळ पोहोचलेलो आहोत. असं म्हणतात की मंदिरात जाण्यापूर्वी, दर्शन घेण्यापूर्वी या गोमुखात आपल्याला पाय भिजवावे लागतात मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी. अखंड वाहणारा पाण्याचा झरा या गोमुखात आपण बघू शकतो. खूप सुंदर असं दृश्य आहे. हिरवाईने नटलेला असा सुंदर कराटेश्वर मंदिराचा हा परिसर आहे. आता हे जे समोर कौलारू घर दिसत आहे ते ऍक्च्युली घर नसून कराटेश्वराचं मंदिर आहे. तर आता आपण दर्शन घेऊया. आता आपण मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊया. खूप सुंदर अशी रचना आहे मंदिराची. कोकणात जशी जुनी घरं असतात अगदी त्या पद्धतीत. सुरुवातीलाच आपल्याला इथे नंदीचं दर्शन होतं. मंदिराच्या मागे ही मोठी दीपमाळ आहे. आणि मंडळी, मंदिराच्या बाजूनेच हा एक सुंदर नजारा आपण इथे बघू शकता. मी पुन्हा एकदा सांगेन, जर तुम्ही रत्नागिरी जयगडमध्ये फिरायला येत असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या. दर्शन इथे तुम्हाला होईल. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. 1970 साली या मंदिराची स्थापना झालेली आहे. कोकणातील प्राचीन कौलारू घरांसारखंच कौलारू मंदिर आहे हे.
कराटेश्वर मंदिराच्या अगदी समोरच आहे गणपतीचं मंदिर, ते मी तुम्हाला दाखवते।